बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना आव्हान देण्यासाठी शरद पवार मेटे कार्ड खेळण्याची शक्यता आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्या प्रवेश करण्याची शक्यता आहे. बीडची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली आहे, त्यामुळे ज्योती मेटेंनी पुण्यात पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. तेव्हा पंकजा मुंडे यांच्यासाठी लोकसभेची ही निवडणूक देखील आता अवघड जाणार असं चित्र बघायला मिळतंय. खरं तर मागच्या विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. मागच्या 5 वर्ष भाजप सत्तेत असूनही पंकजा मुंडे या सत्तेपासून दूर होत्या आणि आता लोकसभेची निवडणूक देखील त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार असंच दिसतंय. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अरुण, ज्योती मेटे शरद पवार गटात लवकरच प्रवेश करणार अशी माहिती मिळतीय, काय अधिक तपशील? साधारणपणे तासभर ही बैठक ही चर्चा पुण्यातल्या मोदी बागेमध्ये झाली. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष. आता ज्योती मेटे मोदी बागेमध्ये आलेल्या होत्या. तुम्हीच हे भेट घडवून आणलेले, काय नेमकं घडलं? कारण ज्योती मेटे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार असल्याचं वाटतं. त्या या ठिकाणी स्वागत आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येऊ इच्छित असेल तर निश्चित आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू. शेवटी स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांची खूप मोठी राजकीय परंपरा राहिली, खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं सामाजिक आणि राजकीय काम राहिलं. त्याच्यामुळं जर ज्योतिता येत आहे तर निश्चित त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पण उमेदवारीचा विषय प्रामुख्य, याआधी देखील सिल्वर ओकवर त्या एकदा मुंबईमध्ये भेटल्या होत्या आणि आत्ता म्हणजे खरं तर त्यांचा पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे, त्या शरद पवारांना भेटतात, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि असं बोललं जातं की त्यांना उमेदवारी पाहिजे आणि मग त्यांनी आता त्या पवार साहेबांकडे आल्या आणि त्यामध्ये तुमची भूमिका महत्वाची आहे. असं आहे की एकूणच त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये मागची 30-35 वर्ष आपल्या घरी समाजकारण राजकारण पाहिलंय. विनायकरावजी मेटे साहेबांचं प्रचंड मोठं कार्य त्यांनी पाहिलं. त्याच्यामुळं एखाद्या आपण एका शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा त्यांनी स्वतः जे काही समाजाप्रती केलेलं कामकाज आहे त्या माध्यमातून त्या जर या ठिकाणी येत असतील आणि उद्याच्या काळामध्ये पक्ष योग्य तो निर्णय घेत असतील तर निश्चित त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी काम करायला बिलकुल हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. साहेब काय म्हणाले त्यांना या ठिकाणी? असं नाही, ते शेवटी त्यांची ती अंतर्गत चर्चा होती, त्याच्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं मला सांगता येणार नाही. पण ज्योतिताईंचं या ठिकाणी आमच्या काय म्हणाले आपण पाहिलंय की ज्योती मेटे साधारणपणे तासभर मोदी बागेमध्ये होत्या. शरद पवारांची भेट त्यांनी घेतली. मुळात ज्योती मेटे यांचा पक्ष जो आहे शिवसंग्राम पक्ष, स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आहे, तर तो महायुतीचा घटक पक्ष आहे. असं असताना एक संभ्रम निर्माण झाला होता आणि या संभ्रमाच्या वातावरणात त्यांनी भेट घेतली. अर्थात उमेदवारी निश्चितपणे यामागचं कारण असू शकतं आणि उद्या त्याला त्यांनी प्रवेश करून जर त्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये जर उमेदवार असतील तर याचं आश्चर्य वाटायला नको. निश्चित. अरुण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.